सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अर्थ वाचन ओवी 1 ते 20। श्री गणेशाय नमः। वेदांनी ज्याचे वर्णन केले आहे अशा मूळ स्वरूप ओंकारा तुला नमस्कार असो। आपल्या रूपाचा अनुभव आपणच आणवून देणाऱ्या आत्मरूपा तुझा जय जयकार असो। श्री निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, सर्वांच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारा गणेश तूच आहेस महाराज ऐका। संपूर्ण वेद हीच त्या गणेशाची उत्तम मूर्ती होय। स्वर व व्यंजने ही त्या रूपाची सुंदर कांती आहे। स्मृती ग्रंथ त्या मूर्तीचे अवयव आहेत। त्या स्मृतीतील अर्थसौंदर्याने ते अवयव लावण्याची केवळ खाणच बनले आहेत। 18 पुराणे तुझ्या मूर्तीला चढवलेले अलंकार आहेत। त्यांच्या रचनापद्धती ही ती कोंदणे असून त्यामध्ये सुंदर सिद्धांत वाक्ये हे हिरे जडवले आहेत। उत्तम पदरचना हेच रंगवलेले वस्त्र होय आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चकचकीत तलम तंतू आहेत। काव्य आणि नाटके पहा, त्यांची कौतुकाने योजना करू म्हटले तर करगोट्याच्या घागऱ्यांच्या ठिकाणी होते आणि त्यातील अर्थ हा त्या घागऱ्यांचा मंजूळ ध्वनी होतो। मार्मिक दृष्टीने पाहिले म्हणजे त्यातील श्लेषांच्या पर्यायांची उत्तम स्थळे हीच कोणी ह्या घागऱ्यांमधील रत्ने शोभतात। व्यासादिकांची बुद्धी हीच त्यावरील मेखलेच्या म्हणजे कमरेच्या शैल्याच्या ठिकाणी शोभते व त्या बुद्धीचा सरळपणा मेखलेच्या पदराच्या शेंड्याप्रमाणे झळकतो। असे पहा की 6 शास्त्रे हेच गणपतीचे 6 हात होत आणि म्हणून त्यातील भिन्न भिन्न अभिप्राय ही त्या हातातील निरनिराळी शस्त्रे होत। तेव्हा तर्कशास्त्र हा फरशू, न्यायशास्त्र हा अंकुश आणि वेदांतशास्त्र हे गोड व रसाळ मोदकाच्या ठिकाणी शोभते। वार्तिककारांच्या व्याख्यानाने स्वभावतःच खंडित झालेले बौद्धमत हे एका हातात असणाऱ्या मोडक्या दाताच्या ठिकाणी शोभते। मग कल्याणकारक व वरदायक असा जो हस्त तो सत्कारवाद म्हणजे ब्रह्मविषयक वाद होय। धर्म आणि प्रतिष्ठा यांची ज्यापासून स्थापना होते तो अभयहस्त होय। ज्या ठिकाणी महासुखाचा परमानंद आहे तो अति निर्मळ विचार हाच सरळ सोंडेचा सोट होय। तसाच उत्तम संवाद हा सरळ व शुभ्र दाताचे ठिकाणी असून ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म नेत्र होत। पूर्व व उत्तर मीमांसा मला कानांच्या ठिकाणी भासल्या। बोधामृत हा गंडस्थळातून निघणारा मध व त्याचे सेवन करणारे मुनी हेच भ्रमर होत। त्यातील प्रमेये हीच गंडस्थलावरील पोवळ्यांच्या ठिकाणी असून एकाच तात्पर्याचे असे द्वैताद्वैत सिद्धांत हे गंडस्थलाच्या ऐवजी शोभतात। त्या गंडस्थळावरील टवटवीत व सुगंधी फुले म्हणजे ज्ञानमकरंदाने परिपूर्ण असलेली दशोपनिषदे होत। ओंकारातील अकार हा दोन्ही चरणांचे ठिकाणी, उकार हा विशाल उदराचे ठिकाणी व मकार हा सर्व अवयवात श्रेष्ठ अशा मस्तकाचे ठिकाणी आहे। अकार, उकार व मकार हे ज्यावेळेस एकत्र झाले त्यावेळेस त्यात शब्दब्रह्माचा समावेश होऊन ओंकार हे रूप बनले। त्या आदिबीजाला मी श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने नमस्कार करतो। आता अपूर्व अशा वाणीचे ठिकाणी विलास करणारी चातुर्य, अर्थ व कला यांची स्वामिनी आणि विश्वाला मोहित करणारी अशी जी सरस्वती, तिला मी नमस्कार करतो। जय जय राम कृष्ण हरी। क्रमशः